जनता की बात जनता के साथ। श्री रामनवमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच पवित्र रमजान महिन्याचा सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। दिनांक 8 एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे सकाळी 10 वाजता अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी शांतता कमिटी सदस्यांनी आपली ओळख करून देत आपल्या सूचना मांडल्या। अपर पोलीस अधीक्षक यांनी सूचना ऐकल्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की कोरोना महामारीतून आता आपण सावरला आहोत। सर्वच समाजाच्या लोकांना आपले सण उत्सव जयंती मोठ्या उत्साहात साजरे करावायचे आहेत। यासाठी शासनाचे नियम व कायद्याचे पालन होणे गरजेचे आहे। तसेच नागरिक व व्यापारीकडून स्वइच्छेने वर्गणी देत असतील तर अवश्य घ्या, परंतु कोणीही वर्गणीसाठी सक्ती करू नये। याबाबत आम्हाला तक्रारी मिळाल्या तर आम्ही खंडणीचे गुन्हे दाखल करू, अशी तंबी यावेळी त्यांनी दिली। तर पारंपरिक वाद्य वाजवा, परंतु डीजेची परवानगी कोणालाही देणार नसून कोणीही तशी मागणी करू नये, केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार जिल्हा विशेष शाखेचे भरत जाधव यांनी केले। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक पवार तसेच अधिकारी सचिन सावंत, सचिन हिरे, संभाजी सावंत, श्रीकांत गुमरे, पोलीस अधीक्षक गृहविश्वास वडवी, आर्थिक गुन्हे शाखेचे उपाधीक्षक आत्माराम प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पोलीस निरीक्षक व जिल्हा शांतता कमिटीचे असंख्य सभासद यांची उपस्थिती होती। प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। बऱ्याचशा ज्या सूचना आल्या आहेत, विशेषतः म्हणजे डी जे विषयी ज्या सूचना आल्या आहेत, आता मी फार जास्त बोलणार नाही, साहेबांनी सगळं तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं आहे। मागं जी खापरची घटना घडली यावेळी सुद्धा तसंच राहील की आम्ही कोणालाही परमिशन देणार नाही। आमची पॉलिसीच आहे की डी जे विषयी क्लिअर कट पॉलिसी, तुम्ही आग्रह पण धरू नका आणि आम्हाला सांगू पण नका। ज्यांनी डी जे वापरला त्यांच्यापर्यंत आला त्याच्यावर त्या डी जेवाल्यावर पण कारवाई होणार, त्याचा आरडीओकडे पण जाणार, ज्या सदस्यांनी लावला त्यांच्यावर पण कारवाई होणार आणि शेवटपर्यंत ते फेसच करत राहतील। तुम्हाला वर्षभर तारीख आणि तारीखच करायची,
मी फार गोड बोलणार नाही, कारण गोड बोलायचं माझा उद्देश नाही. पोलिसांनी पोलिसाचंच काम करावं, जनतेने जनतेचंच काम करावं, या स्पष्ट भूमिकेचा माणूस आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही इथून मागचं नंदुरबार अनुभवलंय आणि 2 वर्षापासून तुम्ही नंदुरबार अनुभवताय. मी स्पष्टपणे सांगतो, तुमचे जे सण असतील, उत्सव असतील, सगळे जे भी काय असतील, तुम्ही शांतपणे साजरे करा. आमचे 100 आणि 1% तुम्हाला सपोर्ट आहे. पण सर समजा त्याच्यामध्ये एखाद्या समाजकंटकाने विरजण टाळण्याचा म्हणजे विरजण टाकण्याचा जर प्रयत्न केला, तर मात्र मी खात्री करून घेईन की माझी ती जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत त्याच्यातला एक शेवटचा सजी जाईपर्यंत त्याला वारीस करायला. मग ते कुठलं आहे, मी जेव्हापासून आलो तेव्हापासून 2 गड्यातले राईट असतील तर 307 हा कोणा दाखल होता सांगून ठेव. कोणी यायचं नाही, पोलीस स्टेशनला यायचं नाही, हा माझा माणूस आहे, आमचा गट आहे, कट आहे, अजिबात नाही. तुम्ही आताच त्यांना काही समजवायचं समजून सांगा. ती जी पोस्टर्स लावलीत ना, त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होते. सगळे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना सांगतो, लोकल बॉडीला सांगा पोस्टर्स काढून घ्या, नाहीतर हे सगळं संपलं, गुन्हे दाखल होतील म्हणजे होतील. त्याच्यातून हे काही वाचता कामा नाही. त्याच्यातून जर एखादा वाचला तर मग मात्र पुढची जबाबदारी ती आपली असेल. मला हे काही चालणार नाही. त्या नगरपालिकेने मी जर समजा परमिशन द्यायची असेल तर पोलिसांची जरूर एनओसी घ्यावी. ज्या ठिकाणी जागा असतील ना त्या ठिकाणी जरूर परमिशन द्यायला हरकत नाही. पण ट्रॅफिकला अडथळा होईल. लहान लहान मुलं गाड्या चालवतात, गाड्या चालवताना ते चित्र बघतात, पोस्टर्स इतके अॅट्रॅक्टिव्ह असतात, त्याच्यातून अपघात होतात. या बारीक बारीक गोष्टी आपल्याला कळत नाहीत. आणि याच्यामुळे काय होतं, एक अपघात झाला की तिथं बघणाऱ्याची प्रचंड मोठी संख्या जमा होते आणि त्याच्यातून ट्राफिक अडथळे बरेचसे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्याच्यामुळे पोस्टर्स वाल्यांनी आग्रह धरून आमच्या जनता की बात, जनता के साथ.